आता महत्वाचे मतदारसंघ आहेत ज्यातले मराठवाड्यातलेही दोन महत्वाचे मतदारसंघ आहेत. मराठवाड्यात स्तुती सगळ्या मतदारसंघांबद्दल बोललो. दोन महत्वाचे मतदारसंघ आहेत लातूर आणि धाराशिव. या दोन मतदारसंघांबद्दल आपण चर्चा करूया, मग कोकणाकडे जाऊया. कारण कोकणातली तर एक सगळ्यात महत्वाची लढत आहे. कोकणातल्या दोन महत्वाचे मतदारसंघ आहेत, दोन्ही हाय प्रोफाईल चेहरे त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले धाराशिव आणि लातूरचं बघूया. कारण लातूरची चर्चा रवी किरण सरांसोबत अर्थातच करायला हवी. रवी किरण सरांचं गाव आहे लातूर. आणि खरं तर गेल्या परभणीच्या वेळेस आम्ही खूप चर्चा केली होती रवी किरण सरांसोबत आमच्या तिथले स्थानिक इक्वेशन्सबद्दल. अभिजित परभणीचा लातूरचं काय गणित सांगते. 2009 जयवंतराव आवळे काँग्रेसचे तिथनं विजयी झाले होते. 372,890 मतांनी त्यांनी सुनील गायकवाड भाजपचा पराभव केला होता आणि अत्यंत काटेकी टक्कर तिथे झाली होती. मग पुढच्या वेळेस सुनील गायकवाडांनी तिथनं बाजी मारली आणि अत्यंत मोठ्या फरकाने त्यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा तिथे पराभव केला होता 2014 अर्थात 2014 पुन्हा मोदी लाटेतला हा विजय होता. आणि डॉक्टर सुनील गायकवाड अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. विजयी झाले होते 2019 मात्र भाजपने उमेदवार बदलला आणि तिथनं सुधाकर शृंगारे यांना तिकीट दिलं आणि सुधाकर शृंगारे देखील तोच जवळजवळ लीड कायम ठेवत काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव केलेला आहे. यावेळेस जी लढत असणार आहे ती पुन्हा काँग्रेस वर्सेस भाजप अशी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गेले काही दिवस आपण जर लातूरचं सगळ्यात पहिले गणित बघितलं, लातूर शहर मध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आहेत जे यावेळेस खूप प्रचारात ॲक्टिव्ह आपल्याला दिसले. धीरज देशमुख आहेत लातूर ग्रामीणमधनं, अहमदपूरमधनं बाबासाहेब पाटील, उदगीरमधनं संजय बनसोडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे निकटतम सहकारी मानले जातात. साधारणपणे असं राजकीय गणित लातूरचं आहे. तरीसुद्धा यावेळेस जसं मी म्हटलं की देशमुख फॅक्टर हा लातूरमधनं कधी तुम्हाला तिथनं वजा करता येणार नाही. दोन दोन देशमुख तिथनं आमदार आहेत. विलासरावांचा राजकीय वारसा पुढे चालवणार. यावेळेस आपण त्यांना खूप ॲक्टिव्ह बघितलं. म्हणजे मी काय करूया, आपण धाराशिवसुद्धा बघून घेऊया एकदा आणि मग आपण या दोन्ही मतदारसंघांची एकत्र चर्चा करूया. धाराशिवमध्ये 2009 डॉक्टर पद्मसिंग पाटील विजयी झाले होते. त्यांनी रवींद्र गायकवाड यांचा अगदी थोडक्यात त्यांनी 6,000 मतांचा तिथे लीड होता. 5,000 मतांनी त्यांचा पराभव केला होता रवींद्र गायकवाड यांचा, शिवसेनेचे रवींद्र गायकवाड. 2014 रवींद्र गायकवाड यांनी आपल्या पराभवाचं उट्ट काढत डॉक्टर पद्मसिंग पाटील यांचा पराभव केला होता 2014 अर्थात 2014 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. त्या युती आणि मोदी लाटेत ते विजय झाले. 2019 शिवसेनेतर्फे ओमराजे निंबाळकर लढले आणि ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजीत सिंग यांचा पराभव तिथे केला. आणि आता इथलं स्थानिक गणित कसं, शिवसेनेचे 3, भाजपचे 2, अपक्ष 1 असं साधारणपणे या मतदारसंघाचं गणित आहे. शिवसेनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी ताकद इथे आपल्याला बघायला मिळते या मतदारसंघामध्ये. आणि व्यक्तिशः बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकर यांची जी परवा सभा झाली श्रुती, त्या सभेला आदित्य ठाकरेंची एक सभा आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरेंची माझ्या मते महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी सभा ही धाराशिवला झाली. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ओम राजेंचा उल्लेख करताना काय जिगर का तुकडा का कलेजे का तुकडा असा काहीतरी उल्लेख केला तिथे होता. अर्थात पक्षाला त्यांच्यामध्ये तिथे इन्व्हेस्ट करायचं, ही जागा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मराठवाड्यातलं शिवसेनेचं जे पूर्वीचं बस्तान जिथे राहिलं त्यातली एक महत्त्वाची जागा श्रुती ही धाराशिवमध्ये शिवसेनेची ताकद राहिलेली आणि त्यामुळे शिवसेना ती जागा तिथे नक्कीच लक्ष तिथे शिवसेनेचं असणार.